प्रकरणात जसं मी पूर्वी सांगितले होते, हे घटना सकाळी 2:30 सुमारास घडली होती. त्या घटना घडल्यानंतर प्राथमिक तौरवर सकाळी 8 सुमारास स्थानिक पोलीस स्टेशनला 304 अ गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात नंतर घटनाक्रम कळल्यानंतर त्याच दिवशी अंदाजन 11-12 सुमारास या प्रकरणामध्ये 304 कलम वाढवण्यात आला होता. 304 मध्ये नॉन बेलेबल ऑफेन्स कल्पेबल होमिसाइड अमाउंटिंग टू मर्डर या कलमाचे इन्ग्रेडियंट ही पूर्ण घटनामध्ये दिसून आल्यानंतर ही कलम वाढवण्यात आली होती. त्याच दिवशी आम्ही ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड कडे अर्ज करताना ही एक हिनस क्राईम आहे म्हणून त्यांना ऍडल्ट म्हणून ट्रीट करावी आणि तोपर्यंत जोपर्यंत हे ऍडल्ट म्हणून ट्रायल बद्दलची निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना रिमांड ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी. खरा ऍडल्ट म्हणून ट्रायलचे एक प्रोसिजियर असते आणि ते ट्रायलचे स्टेजवर त्याचे फायदा होतो म्हणून त्याचे एक प्रोसिजियर आहे, त्यामध्ये वेळ लागतात, परंतु तोपर्यंत त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी अशी आमची आग्रह होती. ते दोन्ही ऍप्लिकेशन आमचे त्या दिवशी डिसअलाउ झाले होते आणि म्हणून आम्ही त्याच दिवशी निर्णय झाली होती की या केसमध्ये आम्ही हायर कोर्टला अपील करू. त्याच काळात आम्ही वडिलांवर आणि पब्सचे लोकांवर ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट अंतर्गत गुन्हा होत असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली होती. 304 केसमध्ये आम्ही अपील केले होते. त्या अपीलमध्ये आम्हाला परत ज्युवेनाईल जस्टिस बोर्डकडे आपण जावी जेणेकरून आम्ही परत ज्युवेनाईल जस्टिस बोर्डकडे गेले आणि ज्युवेनाईल जस्टिस बोर्डने आमची ऍप्लिकेशन अलाउ करून त्यांना ऑब्झर्वेशन होमला 14 दिवसासाठी 5 जूनपर्यंत पाठवलेली आहे आणि ऍडल्ट म्हणूनचे जे ट्रायल व्हावी, ट्रायलचे स्टेजवर ऍडल्ट म्हणून ट्रायल व्हावी याच्यासाठी ते प्रोसिजियर इनिशिएट करण्याची कारवाई ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड कडून झालेली आहे. त्याचे ते प्रकरण ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड कडे चालू आहे. त्याच काळात जे ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये सर्व आरोपी इन्क्लुडिंग जे फादर आहे ज्युवेनाईल अक्युजचे त्यांना सगळ्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना काही आरोपीला 4 दिवस, काही आरोपीला 3 दिवस PCR भेटली होती. आज त्याचे PCR संपत आहे. आम्ही दोन्ही केस अत्यंत बारकाईने अत्यंत संवेदनशीलताने तपासत आहे आणि एक चांगली केस, स्ट्रॉंग केस, जे आरोपी विरुद्ध जे गाडीचे ऍक्सिडेंट जे 304 कल्पेबल होमिसाइड अमाउंटिंग टू मर्डरची केस आहे त्यामध्ये वॉटर टाईट केस तयार करण्याची दृष्टिकोनातून त्याचे विषयी आवश्यक एव्हिडन्स आणि ते एव्हिडन्स टेक्निकल एव्हिडन्स आणि त्या प्रकरणात कोणी एव्हिडन्स नाश करायची प्रयत्न केला का हे सर्व गोष्टीवर ते ACP दर्जाचे अधिकारी त्या प्रकरणाची तपास करत आहे. जे ज्युवेनाईल जस्टिस ऍक्टची जे गुन्हा दाखल झालेली आहे त्याचे बद्दल एक वॉटर टाईट केस तयार करणे ज्यामध्ये 75 आणि 77 चे जी काही इन्ग्रेडियंट आहे, लहान मुलाला दारू देणे किंवा एका पेरेंटनी ती गाडी ज्युवेनाईलला प्रोव्हाइड करणे, त्यांचेकडून असे कृत्य घडतील अशा प्रकारचे त्यांचेकडून होणे, दिरंगाई होणे, या सर्व गोष्टीवर क्राईम ब्रांच करून स्ट्रॉंग तपास सुरू आहे. या दोन्ही प्रकरणांची तपास करून लवकरात लवकर विक्टिमला जस्टिस मिळेल आणि आरोपीला सजा मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. यामध्ये स्पेशल काउन्सिल्स दोन्ही केसमध्ये स्पेशल काउन्सिल्सची नियुक्ती विषयीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे जेणेवरून आमचे बाजू कोर्टात ठामपणे आणि स्ट्रॉंगली मांडण्यात येईल त्यासाठी पण आमच्याकडून उपाययोजना सुरू आहे. मध्ये मध्ये पोलिसांनी किंवा काही लोकांकडून दिरंगाई झाली किंवा काही मॅनेज झाले या विषयावर तक्रार येत आहे. या विषयावर आम्ही स्पष्टपणे सांगू की नंबर 1, जे या अशा प्रकारचे घटनांमध्ये
जे काही मार्ग कायदेशीर मार्ग शक्य होता, जे सर्वात स्ट्रिंजेंट मार्ग जे शक्य होता त्या मार्गवर पोलीस सुरुवातीपासून चालत आहे. सुरुवातीपासून म्हणजे यावेळी 304 IPC चे कलम लागला त्यापासून पोलीस पूर्णपणे सक्तीचे मार्गावर चालत आहे. म्हणून काही दबाव आला किंवा काही दिरंगाई झाली असे म्हणणे शक्य नाही, म्हणणे उचित नाही. परंतु जे सुरुवातीचे कालात 304 का स्थानिक पातळीवर लावण्यात नाही आला किंवा या सर्व गोष्टीबद्दल ऑलरेडी किंवा आरोपीला काही काही सुविधा पुरवण्यात आली या विषयावर पूर्णपणे चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये आतापर्यंत काही सुविधा वगैरे पुरवण्याची बाबी मध्ये चे तक्रारीमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य दिसून आलेली नाही. काही प्रकरणात फिर्यादीकडून किंवा आई विटनेसला काही दुर्व्यवहार झाली अशा प्रकारची पण तक्रार समोर तक्रार प्रसार माध्यमाच्या मार्फतीने काही प्रकरण समोर आला होता, त्या विषयावर पण चौकशी करण्यात येत आहे. जर कोणी आई विटनेसला काही अडचण झाली असल्याची बाबी निर्देशनास आली अशा पोलीस अधिकारी कर्मचारी विरुद्ध पण अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल. जनताला आमचे आवाहन राहील, आम्ही ठामपणे सांगतो की पोलीस यामध्ये जी काही सक्ती ते सक्ती जे पॉसिबल आहे ते आम्ही पूर्णपणे करू आणि या केसला लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत घेऊन जाऊ. त्यांना प्राथमिक चौकशीमध्ये कोणीही हे कोण व्यक्ती ही व्हिडिओ तयार केलेले आहे त्या निष्कर्षावर भौतिक पोहोचण्यात आलेली आहे. ही व्हिडिओ त्या आरोपी मुलांनी केले नव्हते अशा प्रकारचे प्राथमिक रित्याने दिसते. परंतु त्या गोष्टीवर जे अशा प्रकारचे संभ्रम पसरवण्याची जी प्रकार डिस्कंटेंट पसरवण्याची जे प्रकार करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येते. त्या प्रकरणात त्या गाडीमध्ये टोटल 4 लोक होते अशा प्रकारचे तपासमध्ये दिसून येत आहे. एक गाडी चालवत होता, 2 आणखी मुले होते आणि 1 ड्रायव्हर होता. अशा 4 व्यक्ती त्या गाडीमध्ये होते. पार्टी ज्यावेळी पब मध्ये झाली होती त्यामध्ये 7-8 आणखी मुले आले होते अशा प्रकारचे दिसते. परंतु ते या प्रकरणात सध्या 304 प्रकरण मध्ये ते विटनेसेस म्हणून आम्ही त्यांना आजची डेट मध्ये गृहित धरतो. ड्रायव्हर जे होता त्याचे स्टेटमेंट अत्यंत महत्वाचे आहे, त्याबद्दल आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. चौकशीचे मी सांगितले प्राथमिक रित्याने झालेली आहे. काही निष्काळजीपणा आणि काही दोष त्या येरवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारीवर प्रथम दर्शने दिसते, त्यावर योग्य कारवाई लवकरात लवकर करण्यात येते. ब्लॅक हॉटेलचे जे FL3 लायसन्स आहे ते मिस्टर ते दोन ब्रदर ते चोडिया ब्रदर्स चे नावानी आहे. परंतु ते ब्लॅक रेस्टॉरंट ते कोणाला चालवण्यासाठी दिले असल्याचे काही कागदपत्र प्राप्त झालेली आहे.